जरायुवी प्राण्यामध्ये मानव हा सर्वश्रेष्ठ प्राणी मानला गेलेला आहे तसं आहार म्हणजे भोजन निद्रा म्हणजे झोप भय आणि मैथुन म्हणजे संतती उत्पादन करणे या चार गोष्टी जीवाला शिकवाव्या लागत नाहीत स्वभाव आहे परंतु एवढ्यावरच जीवन परिपूर्ण होत नसतं आणि म्हणून विशेषतः मानवाला शिकवावं लागतं शिकवण म्हणजे संस्कार एखादं गाईचं वासरू पाण्यात पडलं ते पोहून निघतं पण माणूस शहाणा माणूस असला जरी पाण्यामध्ये पडला तर त्याला पोहायला शिकवल्याशिवाय तो पाण्यातून बाहेर निघू शकत नाही मानवावरच संस्कार करावे लागतात ते संस्कार दोन प्रकारचे एक चांगले संस्कार आणि दुसरे आत्मकेंद्रित संस्कार जे आत्मकेंद्रित संस्कार आहेत तिथे तो माणूस इतराकडे तो पाहतही नाही जे पाहिजे ते मला आणि त्याकरता अशा प्रकारचे संस्कार केव्हा येतात ज्यावेळेला माणूस सत्संगतीमध्ये राहत नाही असत्संगतीमध्ये जातो स्वार्थी लोकाजवळ ज्या वेळेला जातो त्यावेळेला होतो इथे हा प्रश्न येतो स्वार्थ उत्पन्न कसा होत महत्वाचा मुद्दा आहे माणसं सगळे सारखे आहेत मग कोणाला स्वार्थी म्हणता येतील कोणाला निस्वार्थी म्हणता येईल मग मा स्वार्थी माणूस ठरवायचा कसा त्याचे निकष काय मी पहिल्यांदाच एक शब्द वापरला आत्मकेंद्रित उदाहरणा सांगतो आपण निघालेलो आहोत वाटेत जाताना पाऊस भरपूर राहिले छत्री एकच आहे पण माणसं दोन आहे ज्या वेळेला तो माणूस केवळ स्वत करताच त्या छत्रीचा उपयोग करतो दुसऱ्याला त्याचा लाभ होऊ देत नाही तो माणूस स्वार्थ आणि अशी प्रवृत्ती होते उदाहरण बघा अरबाचं आणि उंटाचं फार महत्वाचं उदाहरण आहे डोकं घालायला जागा दिली मुळ माणसाला ही प्रवृत्ती आहे ज्यावेळेला ही प्रवृत्ती निर्माण होते त्यावेळेला मनामध्ये एक प्रकारची स्वार्थी वृत्ती निर्माण होते थंडी बाजू लागली एकच शाल आहे परवा एक, पर एक प्रश्न सांगतो तुम्हाला फार मजेदार आहे माणूस प्रेम कोणावर करतो माणूस प्रेम कोणावर करतो हा प्रश्न आला एकाने सांगितलं की माणूस आपल्या लेकरावर फार प्रेम करतो सांगितलं की नाही लेकरावर प्रेम करत नेमकं म्हणजे कसं मग काय केलं एक हौद बांधला त्या हौदामध्ये एक माकड आणि माकडाचं पिल्लू ठेवलं पाणी सोडत गेलं गे ते माकड वर घेत जो तोंडावर पर्यंत ये पाणी येईपर्यंत ला आपल्या डोक्यावर घेतले पिल्ल्याला आणि ज्यावेळेला आपल्या डोक्यावर पाणी चालत त्याला पायाखाली घेऊन स्वतःवर आत्मनस्तू काम आहे सर्व प्रेम भाऊ प्रेम जे तुम्ही करता तुमच्या बायको करता नाही बायको तुमची तुमच्यावर जे प्रेम करते ते करता नाही आत्मनसतो कामाय सर्व प्रेम होते करता असं प्रेम करतो शर्ट चांगलं कशा करता घालता तुमच्याकरता की करता आणि म्हणूनच हे जी ज्या ठिकाणी ही विकृती निर्माण होते ज्या ठिकाणी स्वार्थ निर्माण होतो तिथं माणसा माणसामध्ये विद्वेष निर्माण होतो डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे विचार आपण ऐकलेत विषय होता स्वार्थ हे विचार चिंतनी या सदरात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आले